वो अपने मनपसंद जगह लाइक ऑलवेज जब भी मैं गोवा आती हूँ यहाँ पे आती हूँ इनका खाना खाने के लिए। ये रेस्टोरेंट का नाम है 25 साल पुराना ये रेस्टोरेंट, बहुत ही ज़बरदस्त खाना सर्व करता है। खासकर अगर आप फोन फूड, फिश करी, फिश फ्राई, थाली, ये सब खाने का शौक है, आपको यहाँ पे आना ही पड़ेगा। बिकॉज यहाँ का खाना बहुत ही ज़्यादा ऑथेंटिक और सुपर टेस्टी होता है। चलिए बढ़ते हैं अपने आगे की जर्नी की तरफ, जहाँ पे मैं इस होटल के ओनर से और उनकी फैमिली से मिलने वाली हूँ और आपको यम्मी टेस्टी खाना बताने वाली हूँ। तो दोस्तों मेरे साथ में है धनंजय रेस्टोरेंट के ओनर की फैमिली, इनकी एक बेटी है अभी यहाँ पे मेरे साथ में, दूसरी बेटी अभी शायद बिजी है, अवेलेबल नहीं है। सो ताई मला सांगा हे कसं सुरुवात केली तुम्ही आणि कसं हे सगळं स्टार्ट झालं? सांगायचं म्हटल्यावर आमचं जे लग्न झालंय त्याच्या अगोदर आमच्या मिस्टरना आमच्या जे माझे सासे त्यांच्याबरोबर कामाला जायचे, ओके, तेव्हा आम्ही ठरवलं की आमचं स्वतःचं बिझनेस काहीतरी करायचं, ओके, तेव्हा ठरवलं काहीतरी जेवणं वगैरे देऊन भूमी घरगुती जेवणं, तर ते चांगलं त्याला स्कोप चांगला आहे खानावाड्याचा, म्हणजे ते कसं त्याच्या सोडा नसतो काय नसतं, घरगुती जेवण घरगुती जेवण रेस्टॉरंट म्हणजे ते वेगळं असतं, तेव्हा आम्ही ठरवलं की करायचं आम्हाला येते ना जेवण करायचं, परिस्थिती पण बिकट होती। तेव्हा लग्न झालं 1 वर्षानंतर मुलगी झाली, मग आपण इकडे आलो म्हणजे आमचे वडिलांचे जे आजोबा आहे घर होत। अच्छा, आणि मग तुमच्या आजोबांचं आहे ते छोटस 14 म्हणून होत, त्या 14 म्हणजे आपण स्टार्ट केलं ती टेबल, ओके, फक्त ती टेबल छोटस असं जे आतमध्ये जाताना सुद्धा डोकं आखायचं, आणि आतलं पण शाळेत नव्हतं तेव्हा आणि सगळं आता आता झालंय ते म्हणजे तसं होतं, पण आपण त्याच्यात स्टार्ट केलं, मिक्सर पण नव्हत्या, अरे वा, काय म्हणतं का घातलं, हो सिलपट्टा तुम्ही बोलते सिलपट्टे पत्तर पे पिसते घटण्यावर वाटायची, पण गॅस पण नव्हती। अच्छा, ते आणि तेच आपण आता शेवटपर्यंत ठेवलं, चुलीमध्येच आमची लक्ष्मी आम्हाला सापडली, तर चुलीवरूनच आपण एवढा धंदा सुरू केला, आजपर्यंत आपण चूल बंदच केली नाही, आता आम्हाला गॅस आहे एक नाही 4 आहे, पण आपण ती युजच करत नाही, फक्त एकच गॅस युज करतो, बाकीचं सर्व चुलीवर, कारण त्याच्यापासून जी लक्ष्मी भेटली ना आम्हाला ते आजपर्यंत आहे, पण त्या चुलीमुळेच एवढं मस्त एकदम तेच फेमस झालं, हो तेच झालं ना, आणि त्याच्या टेस्ट असते, हो आणि तेव्हा ते स्टोव एक स्टोव, आणि नंतर आम्हाला आमच्या यांच्या मित्रांनी एकाने त्याचं नाव विनायक इकडेच ते दाखवत म्हणजे, ओके, त्याने आम्हाला गॅस शेगडी सिलिंडर दिला, भेट दिली थोड्या दिवसापूर्वी, त्यांनी सांगितलं तुम्हाला जोपर्यंत तुमच्याकडे काहीतरी होणार जे पैसे होणार तोपर्यंत तुम्ही ती वापरू शकता, आम्हाला 2 सीझन ना त्यांनी दिलं, आणि पहिल्या सीझन मध्ये आम्हाला फक्त 3 जेवण सुरुवातीला, ओके, पहिल्या सीझन मध्ये म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवात केली पहिला आज आम्ही सुरुवात करूया, पण त्या दिवशी आम्हाला 5 जेवण आली पहिल्या दिवशी, 5च थाळी फक्त, 5च थाळी 1997 मध्ये, अरे बापा, तेव्हा 24 डिसेंबरच्या दिवशी सुरुवात केली आणि त्या दिवशी फक्त 5 थाळी तुम्ही सुरुवात केली, 3 आली, दुसऱ्या दिवशी 5 आली, दुसऱ्या दिवशी 5, मग तो सीझन आमचा फक्त 22 जेवणावर केला, सीझन आमचा 22 जेवणावर संपला, म्हणजे एकदम म्हणजे ते असं वाटत असेल की अरे बापरे सुरुवात करून मी व्यवस्थित तर केलं ना, कारण आता एवढं कमी होत आहे, नाही आम्हाला खुशी होती, तर पहिल्यांदा 3 नंतर 5 नंतर 6 नंतर 15 आणि जेव्हा 15 रुपये जेवण आणि परवडलं पाहिजे ही जशी जशी आता आमची आहे ना त्याच पद्धतीची आमची
आणि मासा पण असंच की फिश म्हणजे सुरमई पॉम्प्रेट असंच हे सगळं जे आता आहे ना त्याचं काही बदल नाही काही बदल नाही ते तर आम्ही पण आहोत साक्षात एकदम वर्षापासून आणि त्याच्यानंतर हळूहळू 7 वर्ष मी होते 8 वर्ष मी होते नंतर जेव्हा मला छोटी मुलगी झाली तेव्हा आई होती त्यांची म्हणजे माझी सासू आई तिने खूप मदत केली आम्हाला पुढचा धंदा तिने आपल्या अंगावर घेऊन टाकू केला जे आपल्या मुलाला मग ते सगळं कालवण वगैरे ते सगळं व्यवस्थित द्यायची मसाला खरा म्हणजे तुमचा बरोबर मसाला मी करून ठेवायची आणि नंतर हे सगळं झालं आणि नंतर 8-10 वर्ष आली आणि हे करून ती आता थोड्या म्हणजे 1-2 वर्ष झाली ती माझी माझी आणि आता नंतर मला परत यायचं भाग पण घरी राहिली तरी अर्धा काम होत लक्ष इथं होत म्हणजे आई सांभाळायची आई सगळं सांभाळायचं करून मग तुमचा पाठिंबा आहे हो पण नाव जरी त्याचं झालं तरी आम्ही बायका ज्या आहेत ना घरात त्यांचा पाठिंबा मला भरपूर आहे नक्की कोणतरी मंडळ नवऱ्याच्या पाठीमागे नाव चालत म्हणजे धनंजय म्हटल्यावर तिकडे यायला धनंजय येणं भाग्यच आहे गोव्याला आला तर धनंजयकडे जेवून जायचं मला तर इकडे जेवण अप्रतिम वाटतो मॅनेजरच नाहीये लोकांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास आणि हा ड्रायव्हरने आम्हाला खूप मदत केली आमच्या त्यांच्यावरच हा धंदा सगळा आता पण आम्ही आलेलो मागच्या वेळेस आम्हाला इकडे जेवायला भेटलं नाही माझा वाढदिवस होतो तर मला एवढं सॅड वाटलं की अरे मला जेवण दररोज चक्का मारायचं आज आज उघडणार आज दिवाळीच्या अगोदर अहो त्यांना आणि त्याच्यानंतर आता 4-2-3 महिने परत आता 2 महिने हो आता बोलले मला ते की 2 महिने बंद होत पण दोस्तो आम्ही चालू हो गया धनंजय तो आपको आना तो है इधर विदाउट पे मैं सारी डिटेल ये मेरे डिस्क्रिप्शन बॉक्स में डालूंगी इनके नंबर के साथ में और पूरा जो जर्नी यहाँ पे कैसे आते हैं गूगल मैप से वो भी मैं आपके लिए डाल दूंगी यहाँ पे आपको जरूर आना है आगे मैं बताती हूँ थाली में क्या क्या है थैंक यू सो मच टाइम आणि छोटी तुझं नाव काय बाळा संतोषी बाबा लक्ष्मीचं नाव दिलेलं आहे त्यांना सुद्धा सो प्लीज दोस्तो इनके रेस्टोरेंट में आइए ये बहुत ही ऑथेंटिक खाना सर्व करते हैं और ऑथेंटिक गोएकर हैं सो हम देखेंगे आगे इनके थाली में क्या पेश किया जाता है धन्यवाद टाइम छोटा सा है पर मस्त है छोटा सा आए पर लाई भारी आए और मोटा रेस्टोरेंट का मात दे दो आप ये देखिए प्रॉन्स फ्राई हो रहा है और चणक भी और सब कुछ इतना ऑथेंटिक लग रहा है मतलब यहाँ पे सब कुछ लकड़ी के चूल्हे पर बन रहा है इसलिए तो टेस्ट इतना लाजवाब रहता है इसका जबरदस्त देखिए मसालेदार फिश फ्राई आणि इकडे आहे काळवण म्हणजे कढी फिश कढी आहे मस्त बहुत टेस्टी होती है इनकी फिश करी मैं यहाँ से बम्बई जाती हूँ तो भी मुझे इनकी फिश करी की याद आती है मैं कितना ट्राई करती हूँ इसे बनाने के लिए उस स्टाइल में और शायद इनके हाथों में ही वैसा स्वाद है और ये है स्टीम राइस और ये है उकड़े तांदूळ हाँ उकड़े भात तो ऐसे कोंकण साइड में ये उकड़े भात इसका पेज भी पिया जाता है नमक डाल के इसका पेज जिसे रेड कलर की राइस रहती है ये और बहुत ही ज्यादा हल्का होता है पेट के लिए अगर आपका पेट भी खराब है आप इसका पेज भी पी लेंगे तो भी आपको कुछ दिक्कत होगी नहीं पेट में आज का स्पेशल भाजी है बीन्स की भाजी
और देखिए उसमें कोकोनट ग्रेट करके डाला गया है। अब कोंकण साइड में, गोवा साइड में, कोंकण साइड में कोकोनट का ज्यादा से ज्यादा इस्तेमाल होता है सारे चीजों में, भाजी से लेकर कालवन रस्सा सब चीज में कोकोनट भर भर के डाला गया जाता है, क्योंकि यहाँ पे कोकोनट इज अ स्टेपल फूड। और साइड में है कुचुम्बर। तो ये सारी चीजें हमारी थाली में अवेलेबल रहेंगी। और यहाँ पर कुछ अलग और एक बहुत जबरदस्त टैंगी डिलीशियस चीज है, जो है कच्ची करी को मसाला लगा के इसे भी प्लेट में सर्व किया जाता है। मसाला चणक मसाले लावलेले, आणि हा ही कुठली मच्छी आहे? सौंदाळ। सौंदाळ, आणि ते तारली आहे मला वाटते ना? हो, काटेदार तारली, मस्त टेस्टी असते ती। आणि ते कोळंबी, मस्त मस्त। आणि मग त्याला असं रवा वगैरे लावून त्याला तुम्ही तळता, बरोबर ना? जबरदस्त। तो दोस्तों देखिए हमारी थाली आ गई, मैं बहुत एक्साइटेड हूँ। ये थाली में है चनक फिश की, जो लोकल फिश है यहाँ की, इसका करी, और फिर इसके साथ में है चनक फ्राई। ओके, ये बोनलेस ही होता है, इसमें बोन नहीं रहता है। कचुम्बर है, और फिर बीन्स की भाजी है, और राइस है। तो आइए एंजॉय कीजिए मेरे साथ में ये जबरदस्त थाली, जो बहुत ही टेस्टी होने वाली है। थोड़ा सा इसे डालकर डू कम एंड विजिट दिस प्लेस, जबरदस्त। देखिए बच्चों को पसंद आएगी ये जगह, तो जब आप गोवा आए तो ये जगह को विजिट करना भूलिएगा। तो दोस्तों मेरा आज का व्लॉग आपको कैसे लगा प्लीज मुझे बताएं। मैंने जो फिश ट्राई की, मैं सारे फिशेस के नाम बता देती हूँ, चणक, प्रॉन्स, तारली और सौंदर। ठीक है, नाउ चणक, तारली और सौंदर जो है ये यहाँ की लोकल फिश है। हम यूजुअली क्या खाते हैं? पॉम्फ्रेट, सुरमई, ये सारी फिशेस हम ज़्यादा प्रेफरेबली खाते हैं, बट क्यों ना कुछ अलग खाया जाए। और मुझे एज अ फूडी अलग अलग खाने का टेस्ट करना बहुत ही ज़्यादा पसंद है। मैंने तो बहुत इंजॉय किया। थाली थी 200 रुपये की, और कितने सारे आइटम थे थाली में, राइस, करी, करी अनलिमिटेड मिलती है, चणक फिश की ही करी थी, ठीक है, चणक फ्राई था, भाजी थी और कचुम्बर था, और मैंगो पिकल भी आप अलग से मंगा सकते हैं। आज मेरा गला थोड़ा खराब है तो मैंने मैंगो पिकल खाया नहीं, बट ओवरऑल मैं इसको देती हूँ 10/10 रेटिंग, बिकॉज ये कॉस्ट वाइज भी बहुत ज़बरदस्त है। 200 रुपये की थाली कुछ महंगी नहीं है जब आपको इतने सारे आइटम मिलते हैं। और ये 25 साल पुराना जो खाने का सिलसिला ये लोग लेकर आए हैं, और क्या ज़बरदस्त वेलकम, वॉर्म वेलकम मुझे दिया है इन्होंने, मैं इसे कभी भूलूंगी नहीं। आप भी जब भी गोवा आए तो इनके रेस्टोरेंट को विजिट करना भूलिएगा मत। मैं इनका जो एड्रेस है ये लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में डाल दूंगी। तो मैं मिलूंगी आपसे अगले वीडियो में। अगर आपको मेरा वीडियो पसंद आया, आपको पता है क्या करना है, लाइक, शेयर एंड सब्सक्राइब। मिलेंगे अगले वीडियो में, तब तक के लिए अल्लाह हाफिज, टेक केयर, गॉड ब्लेस यू।